स्टार्टअप कुठलाही जेव्हा आपण काढतो तेव्हा एक ती आयडिया असते की जी आपण एक्सपांड करायचा प्रयत्न करतो. तर ही आयडिया जी काय आहे ही थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली दोन्ही जगातला प्रॉब्लेम सोडवते का? तेव्हा तो प्रॉब्लेम कुठलाही असू शकतो की बाबा मला रिक्षेवाले नाही म्हणतात त्याच्यामुळे मग मी मला पाहिजे त्या लोकेशनची रिक्षा घेऊन जाऊ शकतो, किंवा मला रेस्टॉरंटमधनं फूड आणायचं नाही आहे म्हणून मी ऑर्डर करून त्यांच्याकडनं घेऊन येऊ शकतो, किंवा मला प्रोग्रामिंग करता येत नाही तर मी प्रोग्रामिंग करणाऱ्या एका कंपनीला काम आउटसोर्स करू शकतो, किंवा तत्सम त्या पद्धतीने काही. तर जगातले जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सोडवायचं मिशन स्टेटमेंट आपल्या स्टार्टअप्सना असणं आवश्यक आहे. स्टार्टअप्सनी नवीन प्रॉब्लेम वाढवले नाही पाहिजे तर जे आहेत ते कमी कसे करता येतील आणि लोकांच्या आयुष्यात आपण व्हॅल्यू कशी ऍड करू शकतो ह्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. ते जर का झालं तर मग तुम्ही फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेन्युअर असा नाही तर फोर्थ जनरेशन ऑन्टरप्रेन्युअर असा, तुम्ही जे काय करताय ह्याचा इम्पॅक्ट आज नाही तर उद्याला समाजाला जाणवतो, आणि समाजाला जर का त्याचा इम्पॅक्ट जाणवला तर तुम्ही सक्सेसफुल होता. तुम्ही जे काय करताय ह्याच्याने कोणाला तरी काहीतरी आयुष्यात त्यांच्या इम्प्रूव्हमेंट होणार आहे, म्हणजे सुधारणा किंवा एक स्टेप अप किंवा एक लेवल ऑफ अपग्रेड काहीतरी होऊ शकतो, की गोष्टी सोप्या होऊ शकतात किंवा हे होत आहे का ह्याचा तुम्ही विचार करा. हे जर का होत असेल तर तुमची बिझनेस आयडियाला सक्सेस होण्याचे चान्सेस खूप चांगले. तर ही फंडामेंटल गोष्ट जर का आपण सोडवत नसू तर मग आपला पुढे बाकी फायनान्सेस किती चांगले असो, फंड व्हॅल्यू किती चांगली मिळावे, तुम्हाला फंडिंग भरपूर मिळावं, तुम्हाला व्हॅल्युएशन किती मिळो, तुमचा जर का प्रॉब्लेम सॉल्विंग नेचर नसेल तर युअर स्टार्टअप्स आर नॉट गोइंग टू सस्टेन. तर सगळ्यात तरुण लोकांनी हेच बघायला पाहिजे की आता एस्पेशली कोविड नंतर आपण पाहतोय की नोकऱ्या सुद्धा अवघड आहेत शोधणं. वी हॅव टू सपोर्ट ऑन्टरप्रेन्युअर्स मोर, वी हॅव टू सपोर्ट यंग बिझनेसेस मोर, वी हॅव टू म्हणजे ॲज प्रॉबली लेगसी बिझनेस ओनर्स आम्ही त्यांच्याबरोबर अजून एकत्रित काम केलं पाहिजे त्यांना इम्प्रूव्ह करायला. पण त्याचबरोबरीने जे स्टार्टअपचे को फाउंडर्स आहेत त्यांनी हे बघायला पाहिजे की आपण जग कसं इम्प्रूव्ह करतो. इंद्रनील चितळे, मी चितळे उद्योग समूहात एक चौथ्या पिढीचा भागीदार आहे आणि वेगवेगळ्या स्टार्टअप्समध्ये मी इन्व्हेस्टेड असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी मी स्टार्टअप कट्ट्यावरती सचिनबरोबर गप्पा मारणार आहे आणि स्टार्टअप्सना कसं आयडिएट करावं, कसं ग्रो करावं, कसं इन्क्युबेट करावं याच्यावरती माझं एक काय मत आहे हे सांगणार आहे. तर त्या दृष्टीने तुम्हाला जर स्टार्टअप काढायचं आहे, त्या स्वतःला एक सक्सेसफुल स्टार्टअप ऑन्टरप्रेन्युअर बनवायचं आहे, तर त्याकरता तुम्ही प्लॅन बी हे मासिक नक्की वाचा आणि त्या दृष्टीने सचिन आणि त्याचं टीम खूप छान काम करते तर त्यांना सपोर्ट करा.